डोंगरवाडी येथील जागृत देवस्थान श्री हनुमान देवाची श्रावणी यात्रा सुरू. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 2-3 वर्षापासून बंद होती यात्रा. वाळवा तालुक्यातील डोंगरवाडी येथील जागृत देवस्थान हनुमान देवाची यात्रा आज श्रावणी शनिवारी मोठ्या उत्साहात संपन्न होत आहे. डोंगरवाडीचे हनुमान मंदिर हे 1857 सालचे असून तेथे स्वयंभू अशी मूर्ती प्रकट झाली आहे. यामुळे डोंगरवाडीचा हनुमान संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. तर या ठिकाणाला प्रशासनाने तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केले आहे. चारूबाजूच्या डोंगरांच्या कुशीत वसलेल्या मंदिरात दर शनिवारी 10-15 हजार भाविक येत असतात. तर श्रावण महिन्यात प्रत्येक शनिवारी लाखो भक्त या ठिकाणी येत असतात. मात्र कोरोनाच्या काळात मंदिर परिसरात नारळ उदबत्ती विक्रेते व भेळचे गाडे, आईस्क्रीम गाडे, मुलांसाठीचे खेळण्यांचे साहित्य यासारख्या छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागले होते. मात्र सध्या सर्व निर्बंध उठल्याने आज मंदिर परिसरातील खेळणी व इतर दुकाने गजबजून गेली आहेत.